तिकडे कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे त्यांच्या प्रचाराला सुरुवात करा असं आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलंय. तसंच खासदार श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक होणार असल्याचा विश्वासही चव्हाणांनी व्यक्त केलाय. दिव्यातल्या भाजपचे पदाधिकारी सचिन भोईर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना एक पत्र लिहिलं होतं, कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवाराला कमळ चिन्हावर निवडणूक लढू द्या अशी मागणी भोईर यांनी केली होती. त्यानंतर डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानंतर वादावर पडदा पडल्याचं बोललं जात आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार आहेत. आपण सर्वांनी त्यांचा निवडणुकीच्या कामाला सुरुवात करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह आणि त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांनासुद्धा हॅट्रिक खासदार करण्यामध्ये सुद्धा सगळ्यांना फार आनंद होईल.